नमस्ते दोस्तों, फिर एक बार मेरे चैनल में आपका स्वागत है। तो सच में बहुत मजा आ रहा है लोनावले का लेफ्ट। गाड़ी कौन ना है? अरे यार ये क्या है दादा, व्यवस्थित है का? अप्रतिम, ऑल सेट है दोस्तों। देखो जाने के लिए मैं पूरा एक तरीके से तैयार, और ये हूँ मैं भाई। कैसा लग रहा हो? तो दोस्तों आज का ब्लॉग होने वाला है हमारा बहुत ही इंटरेस्टिंग। चला निगुया मित्रांनो, निघूया चला मस्त। भरपूर दिवसातून गाडी आणली वडलन करून, तर ये बैठ गया मेरा दोस्त। चलो निकलते हैं। ऐसा कुछ मेरा बाइक है और ये ऐसा कुछ दिख रहा है। चलिए निकलते, ऑल सेट, एवरीथिंग रेडी है। बाय बाय। वाली बट छोटी छोटी छींटे पड़ रही है, एकदम बारिश ऐसा लग रहा है, हो रही भी नहीं। देखो अरे यार, जस्ट छींटे झिमझिम होती है, झिमझिम हमारे मराठी में झिमझिम बोलते हैं, मतलब थोड़ा थोड़ा बारिश, तो वो हिसाब से बारिश हो रहा है। वो सब जाने देते हैं, हम लोग आज कहाँ जा रहे हैं पता है? चलो पता करो, गेस करो। नहीं, मेट है, बैग है और ये पूरा। तो मैं आपको बताना चाहता हूँ हम लोग कहाँ पे जा रहे हैं। हम लोग जा रहे हैं लोनावला अंबे वैली, जो कि एक हमारे महाराष्ट्र में 7 साल के बाद एक फूल खिलता है, उसका कारवी नाम का फूल। वो देखने पूरा ऐसा, देखो मतलब बाहर के देश में कैसे फूलों का सीज़न होता है, वैसा सीज़न है, तो वही सीज़न देखने हम लोग लोनावला जा रहे हैं। तो मेरे साथ एक दोस्त भी आने वाला था, उसने मेरे को, जैसे हर सबका एक दोस्त होता है ना जो बोलता है भाई यार, झोपला होता, तो ऑलमोस्ट झोपलाच होता, आता त्याचा कॉल आला, अर्ध्या रस्त्यामध्ये, अर्ध्या नाही, मी जस्ट तिकडे आलोय, हायवेला निघायलाच लागलोय, तो मला कॉल आला की भाई मी उठलोय, आता माझा फोन सायलेंटवरती होता। बोलले चल ठीक आहे यार, बोल आता रिटर्न जायचं त्याला घ्यायला, मग आपली जर्नी स्टार्ट होणार। आता सकाळचे वाजलेत किती, 100 किलोमीटर्स आहे फक्त, 100 किलोमीटर्स आहे। आता सकाळचे 6:30 वाजलेत, 7:35 नाही 6:35 झालेत, बघूया काय होतंय। निघायचं इथून, 100 किलोमीटर रेगुलरचा रस्ता आहे यार, 100 किलोमीटर जास्त नाही आहे, त्याच्यामुळे लेट्स सी किती मजा येते, भरपूर मजा तर येणारच आहे भाई आज। ठीक आहे, तो पनवेल में आ गए हम लोग ऑलमोस्ट। और ये देखो यहाँ पे क्या हुआ है, तो भाई आज हम लोग देखने जा रहे हैं कारवी, जो कि है लोनावला में। चलो निकलते हैं भाई, आधा रास्ता। अरे कसं झालं बघितलं का? चल जरा माझी टोपी वरती टाक ना, टोपी वरती टाक, पिलेलं वाटतं, चेक कर। ये देखो भाई फिलहाल में एक्सीडेंट हो चुका है, ये गाड़ी सीधा पीछे जा रही थी पता है क्या, और ये पीएला लग रहा है ड्राइवर, देखते क्या सीन है। अरे गाड़ी कौन ना है? आए, आए। अरे यार ये क्या है दादा, व्यवस्थित है का? खाली उतरा, खाली उतरा, हमें है
घाबर ये देखो पकड़ पकड़ उगड़ है ये करे भाऊ ये ना अरे पिलेला पूर्ण गाड़ी इकडे गेली असती आता तो नेट स्टीयरिंग पिछला पिलेला पूर्ण अरे काय झालं बाहेर काढ बाहेर काढ घाबरलाय तो घाबरलाय घाबरलाय काका तुम्ही बाहेर आहे काका बाहेर आहे तुम्ही पूर्ण गाडी तिकडे गेली खाली माहिती कॅमेरा मध्ये माझ्या आहे ते आता बघ अजून पडलेलं चितोक पडलेलं च्या अजून का तुम्ही एक मिनिट बाहेर या बाहेर या गाडी सोडा आणि बाहेर या बाहेर या गाडी सोडा हे काढ ते काढ रोहित तुम्ही काका फुल फायर आहे गाडी मध्ये तुम्हाला कंट्रोल नाही झाली इकडे बसा तुम्ही गाडी बिडी काढा नंतर त्याला तिकडे घे पहिला टपरीवर घे माझ्या गाडीची चावी थांब चावी नीचे गेली त्यांचा नंबर नंबर घे जरा बघ काय उतरा तुम्ही जरा तुम्ही या खाली या पुढं बसा थोडं टाइम त्यांनी काय केलं माहिती घाटामधून एकदम थोडं पाणी घेऊन येतो खाली खाली पाणी पाणी काय तुम्ही मला वाटतं का गिअर वगैरे गेला असं तर मला ब्रेक दाबल काय कसं झालं माहिती का तुम्ही तिथे थांबला आणि मला वाटलं गिअर वगैरे थोडी पाठी गेली पाठी गाडी येते जोराची तुम्ही तिथे स्टेरिंग पूर्ण राऊंड केली ना तर गाडी करेल आता खाली गेली असते हा बरोबर ते काय झालं ते पिकअप तुटलं माझ्या हा पिकअप तुटला बरोबर बरोबर पिकअप तुटला एकदा असंच मदत करत आहो म्हणून काय काय झालं तुला अरे त्या नशिबी भावा तू खाली नाही गेला तर ट्रक बघ कसा झालाय दोस्तों आपने जैसे कि वीडियो में देखा था एक एक्सीडेंट हुआ था जो कि लोनावला घाट के एकदम स्टीप में एक गाड़ी खड़ी थी और अचानक से पीछे आने लगी तो मैंने देखा तो अंकल सीधा खाई में जाने वाले तो उन्होंने स्टीयरिंग घुमा दिया और वो वॉल से जाके लग गया तो हमने पूछताछ की तो देखा वो ड्रिंक करे लग रहे थे लेकिन आई एम नॉट श्योर कि उन्होंने ड्रिंक किया था या नहीं आगे देखो यार कितना बढ़िया फॉग है यार ये जो ट्रैवलिंग में मज़ा है ना देखो जाने का अंत में मज़ा नहीं है जो ट्रैवलिंग में मज़ा आता है जैसे बोलते हैं ना सफ़र का मज़ा लो बस यांना पहिला कारवीची फुलं दाखवू दे भाई कशी असतात ते थोडे बघितले असतील आहेत रे जसं आहे तसंच आहे तो उस हिसाब से यार कितना प्यारा व्यू आ रहा है आप देख सकते हो फाइनली हम लोग वहाँ पे पहुँच जाते हैं आपको मैं बताता हूँ वहाँ पे कैसे पहुँचना है आपको पहले तो लोनावला से
जो वाहतुक पुलिस चौकी है वहाँ से राइट मारना है लोनावला सिटी में पहुँच के। आपको वाहतुक चौकी से राइट मार के आप लोग सीधा सीधा टाइगर पॉइंट की तरफ जाते हैं और टाइगर पॉइंट से आगे और एक यही कारवी की फूल है, लेकिन वहाँ पे आपको ना रुकते हुए उससे आगे थोड़ा बढ़ना है, करीबन 10 किलोमीटर उससे आगे है, तो आप वहाँ पे आके मेन स्पॉट पे पहुँच जाते। पूरा कारवी की फूल है सब जगह, और यहाँ पे बारिश हो रही थी इसलिए थोड़ी विजिबिलिटी कम थी, लेकिन मजा बहुत आ रहा था क्योंकि हम लोग शूट तो करने आए थे लेकिन वो नेचर का स्वाद भी लेने आए तो हम लोग को बहुत एकदम नेचुरली जो हवा चल रही थी, बारिश आ रही, तो सब फील हम लोग को लेने मिले। वाला वो नाशी से तो आते यार जिधर गेली, हां हरदी गेली, अरे रोहित इकडे बनायचं काय यार, जसं रेनकोट काढतो तसा पाऊस येतो जास्त। भाई रियलिटी से बहुत हटके भाई, एक तांग थरथरते भाई, एवढी थंडी चढली, मग थंडीच असणार ना अशा जागेला। मस्त वाटतं, एकदम शांत वाटतं, पूर्ण धुका पसरलेला सर्वीकडे, पूर्ण इतकी हवा येते, बघा तुम्हाला कसं दिसतं पूर्ण। बघा किती हवा सुटली आहे जोराची, रेनकोट भाव माझा आई तर रेनकोट आ रहे अरे भाऊ इकडेच होता, दोघ सगळे जण फिरणार इकडून साइड साइड होऊन चौकात, इकडून चौकात, इकडून रेनकोट हरवला माझा, रेनकोट तर हरवला, मिळाला का मिळाला, छत्री तुमची घेतली, चल भाऊ चला सगळं घेतलं ना सगळ्यांचं, हा नाही तर थोडं कसं इथं बनवून ठेवलेलं असतं ना, चांगलं कमी मध्ये जाऊ खाली असेल ना मार्केट, हा मिसळ बरोबर, मिसळ पुण्याची मिसळ भरपूर फेमस आहे, मिसळ खाऊ यार, खाली कुठून जायचंय पण जसं आलो तसं, अरे पण कसं आलं तेच माहित नाही मला, अरे आपण तिकडनं आलो रे, कुठून जायचं खाली, गाडी तरी इकडे दिसतो एन्जॉय केला भाई, इकडूनच आलो होतो इकडून, हे काय इकडून हे भाऊ खाली कुठून जा विचार ह्याला, पडली उडा मारायचा एक्सपिरियन्स, किती वेळा ओके ओके भाई बच्चे उन्हाळ्यामध्ये गर्दी जास्त केला, उन्हाळ्यात काय उन्हाळ्यात
सात नाही रे बाबा, पुढच्या वर्षी मी येणार. अरे हर वर्षी असतं बोलतो. काय थंडी वाजते मला तर कधी आला ना आतापर्यंत. स्मेल बोलतो चांगली येतो सुगंध. चला आता गाडी पशी काढू नाही का खाली. सामान्य माणूस नाही समजला ना. अडचण भाव आहे तर फक्त कशाची माहिती का. अरे पण भाव आहे, 20 नंबर आहे. ब्लॉगरची इज्जत आहे भावा. आम्हाला दोन आम्हाला व्हीआयपी दर्शन झालं दोन गणपती. बाकी जनला पावती मागत होते. रात्री नाईटला ठीक ठाक आहे. ये ना भावा, तुला फिरवतो ना. काय काय इश्यू नाही. कोण मग कशाला भावा यार. बदलापूरकरांसोबत पंगा घ्यायला एवढं ना चुकीचं आहे. मी एक तर मला माहित नाही आलोय कुठून, आपण चाललोय कुठे हे लक्षात नाही. रस्ता तिकडे आहे, रस्ता तिकडे समजत. हा दिसतो काय. अरे काय नाही रे, सोड सोड. झालं भावा चार्जिंग नाही भावा. बस झालेले फोटो इथूनच आलो होतो. ए बाबा ए, इथून चल. ए अरे गाडी ते आपली कुठं. रेड पॅन्ट पण धुवून घ्या.